निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतावरील उभे पिके करपत चालले आहे. पीसगाव परिसरातील शेतकरी विद्युत पुरवठा सतत खंडित असल्यामुळे शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत दैनावस्थेत आहे. सर्वच पिके करपण्याच्या स्थितीत आहे. वरुणराजा दिवसेंदिवस बेपत्ता होत आहे. 15 दिवसाच्या कालावधी लोटून वरुणराजा लपवून दडपला आहे. सततच्या विद्युत प्रवाह बंद असल्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्येची पाळी येऊ शकते. कधी लोड शेडिंगमुळे तर ब्रेकडाऊन तर येलेवर 33 केव्हीचे काम चालू आहे असे सांगून सतत विद्युत पुरवठा खंडित ठेवण्याचे काम सुरू आहे. पिके करपत चालली असताना विद्युत पुरवठा बंद ठेवणे कर्मचारी शेतकरी हिताचे नसून विरोधी आहे. सदर कर्मचाऱ्यांवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळवून द्यावा, नाहीतर आम्हाला आत्महत्याशिवाय पर्याय नाही. याची सर्व जबाबदारी विद्युत विभागावर राहील असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यावेळी मारुती गौरकार, मुरलीधर रसे, अंकुश महापूर व आदी निवेदन देतेवेळी उपस्थित होते. ही माहिती मारेगाव येथून आर्यन न्यूजचे प्रतिनिधी सुदर्शन टेकाम यांनी दिली.